देवेंद्र जी, दरडग्रस्तांची प्रत्यक्ष तुम्ही संपर्क साधलेला आहे, त्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत, काय नेमकं आढळलं आपल्याला? नाही, मुळातच दरड कोसळल्यामुळे सगळीच्या सगळी घरं ही त्या ठिकाणी जमीनदोस्त झाली आहे आणि आत्ता तात्पुरतं त्यांना इथे शाळेमध्ये आणून ठेवलेलं आहे, पण त्यांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावं लागेल. आणि आता म्हणजे एक वाडी जरी गेली असली तरी वरचं अजून जे गाव आहे जिथे जवळजवळ 275 घरं अजून आहेत, आता त्यांनाही तेही भयग्रस्त आहेत आणि त्यांची मानसिकता आहे की आमचं देखील पुनर्वसन झालं पाहिजे. त्यामुळे एकत्रितपणे सगळ्यांचं म्हणजे ही जी काही 9 घरं गेली आहेत ती आणि ही जी आता 275 घरं वर आहेत अशा सगळ्यांचं एकत्रित पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की त्यांची शेती वगैरे देखील त्या ठिकाणी होती, त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात सगळं दरड कोसळल्यानंतर सगळी माती आली आहे, तर त्याही संदर्भात मदत करून शेती पण रिस्टोअर करून द्यावी लागेल आणि चांगली थोडी सेफ जागा पाहून नव्याने त्यांना घरं बांधून द्यावे लागतील, त्याचं पुनर्वसन करावं लागेल. आणि मी आता जे काही अधिकारी होते त्यांना असं सुचवलेलं आहे की साधारणपणे ही जी सगळी मंडळी आहेत यांना तुम्ही जागा दाखवा आणि त्यांच्या पसंतीने, कारण आपण पुनर्वसन करताना साधारणपणे एक पसंती त्यांची प्राथमिक पाहतो, तर पसंतीने त्यांची जागा आपण बघितली पाहिजे आणि त्यांना तशा प्रकारचं पुनर्वसन दिलं पाहिजे. आता काही कुटुंब असे आहेत की ज्यात 2 मुलंच उरली आहेत, 1 व्यक्तीच उरला आहे, यांचा काहीतरी वेगळा विचार हा शासनाला करावा लागेल की यांना काय मदत करता येईल. तर मला असं वाटतं की शेवटी अशा प्रकारच्या घटना जेव्हा होतात तेव्हा आपल्या ज्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे जी मदत असते ती तोडकळी असते, ती अशा घटनांचा विचार करून ते तयार केलेले नसते, या अपवादात्मक घटना असतात, त्यामुळे अपवादाचा विचार करून त्यांना ॲडिशनल CM फंडातनं काही मदत करता येईल का, इतर फंडातनं मदत करता येईल का, असा देखील विचार झाला पाहिजे असं आमचं मत आहे. स्थिरावर झाली पाहिजेत हे कुटुंब, त्यासाठी तात्पुरती स्वरूपात सुरुवातीला 10,000 रुपये देण्याचं आश्वासित राज्य सरकारकडून करण्यात आलं होतं, मदत पोहोचलेली असं सांगण्यात येतं. या लोकांशी चर्चा केल्यानंतर आर्थिक सहाय्य पोहोचलेलं आहे का आणि जीवनावश्यक वस्तू संदर्भात काय असं आहे की आत्ता मी काय त्यांना आर्थिक सहाय्य किती मिळालं हे विचारलं नाही, त्यामुळे मला त्याची कल्पना नाही, पण आत्ता त्यांची इथे व्यवस्था होते आहे, NGOs देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत, किट्स देखील दिल्या जात आहेत, लोक जेवणाची व्यवस्थाही करतात, पण हे फार काळ चालणार नाही, त्याच्यामुळे त्यांची एक परमनंट व्यवस्था ही आपल्याला काही दिवसांनी करावीच लागेल, त्याकडे जास्ती भर दिला गेला पाहिजे असं आमचं मत. डेडलाईन ठरवावी राज्य सरकारने याविषयीची असं वाटतं? डेडलाईन तर बघा कसं असतं की साधारणपणे असं डिझास्टर झाल्यानंतर 1-15 दिवस 20 दिवस लोक असे राहू शकतील, पण त्याच्यानंतर त्यांना शेवटी कुटुंब आहे किंवा बाकी त्यांचा रोजगार आहे याचा विचार हा करावा लागेल. त्या दृष्टीने मी अगदी डेडलाईन म्हणत नाही, पण जेवढ्या लवकर शक्य आहे याला टॉपमोस्ट प्रायोरिटी देऊन राज्य सरकारने हा निर्णय केला. सरकार कमी पडलं असं वाटतं मदत करणं? नाही, मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगतो की या सगळ्या दौऱ्यांमध्ये कोण कमी पडलाय, कुठे कमी पडलाय वगैरे याचं विवेचन मी करणारच नाही आहे. बघा, हे विवेचन आपल्याला नंतर करता येतं आणि ते नंतर याकरता केलं पाहिजे की समजा काही कमतरता राहिल्या असतील तर अशा प्रकारचं डिझास्टर होऊ नये, पण झालं तरी ते डिझास्टरमध्ये आपल्याला आपली सुधारणा करता आली पाहिजे. त्यामुळे आता कुठलाही टीकात्मक अशा प्रकारचा मला विषय या ठिकाणी करायचा नाही आहे. जी काही जास्तीत जास्त मदत राज्य सरकारला करता येईल ती राज्य सरकारने करावी अशी अपेक्षा मात्र मी निश्चित व्यक्त करतो. म्हटलं होतं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनीच फक्त दौरे करावे, तरी देखील रोहित पवार चिपळूणमध्ये पोहोचले. नाही, मला असं वाटतं त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाने ते म्हटले होते, म्हणजे तेही तुम्ही का विसरता की त्यांनी दौरे करावे असं सांगितलं होतं. आता कशा करता ते गेले आहेत मला काही त्याची कल्पना नाही आहे, किंवा नाही त्याच्यावर मी कालच बोललो आहे आणि मला असं वाटतं त्यांनी भूमिका जी मांडली ती योग्य भूमिका मांडली आहे आणि शेवटी कुठल्याही रिलीफ वर्कवर ताण पडू नये अशी जी भूमिका आहे ती योग्य. सर, तुम्ही म्हणताय राजकारण करू नका, पण आज एकंदरीत बघितलं दिवसभराचं राजकारण, केंद्रातील वेगळ्या पक्षांची बैठक झाली, पॅगसेसचा विषय होतोय, संजय राऊत तिथं जात आहेत, इतर नेते जात आहेत, मूळ मुद्दा भरकटला जातोय असं वाटतंय का आज दिवसभर? असं आहे की मूळ हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर चर्चा करायलाही त्यांना फारसा इंटरेस्ट दिसत नाही, त्या संदर्भात काही निर्णय करायला इंटरेस्ट दिसत नाही. आणि विशेषतः दिल्लीमध्ये आपण बघतोय की आज इतके प्रश्न देशासमोर असताना विनाकारण देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि संसदेचं काम होऊ दिलं जात नाही आहे. आत्ता खरं म्हणजे संसदेचं काम जर झालं तर त्यातनं आपण देशाला या कोरोनाच्या परिस्थितीत काही ना काही दिलासा देऊ शकतो, पण दुर्दैवाने केवळ राजकारण त्या ठिकाणी चाललं. ममता बॅनर्जी दिल्लीमध्ये आहेत आणि पवार आणि ममता बॅनर्जी भेट झाली, अशा भेटी होतच असतात.